आमचा मुंबईचा मुंबई गोवा रस्ता अजूनही भीषण आहे, मुंबई नाशिक रस्ता भीषण झालाय, रस्ते आम्हाला नीट करता येत नाही, टोल वसूल करताय, मराठी पाट्या झाल्या, त्या अनेक प्रार्थनास्थळांवरचे मशिदींवरचे आम्ही भोंगे काढायचं म्हटलं बंद झाले होते भोंगे. पण हे डरपोक सरकार आधी जे उद्धव ठाकरे सरकार होतं त्या काळामध्ये आपण हे भोंग्यांच्या बद्दल बोललो, ते भोंग्यांच्या बद्दल बोलल्यावरती माझ्या 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकले होते आणि हे म्हणे स्वतःला समजतात हिंदुत्ववादी. 17,000 माझ्या पोरांवरती केसेस टाकल्यात, तुम्ही काय चुकीचं केलं होतं त्यांनी? ज्या भोंग्यांचा मुस्लिम समाजालाही त्रास होतो हा आमचा इथे मामू आला असेल, मामू कुठे आहे? हा बघा, काल त्याच्या भागात गेलो होतो मी तिकडे. अनेक मुस्लिम समाजातले अनेक मुस्लिम माझं मला सांगत होते की मला तर एक पत्रकार पण भेटला होता मला पुण्यामध्ये, त्याने सांगितलं माझी मुलगी लहान आहे, मला त्या भोंग्यांचा त्रास होतो, मी जाऊन त्या मशिदीमध्ये त्या मौलवींना सांगितलं, ते ऐकायला तयार नाहीत. ज्यावेळेला हे आंदोलन झालं त्यावेळेला सगळ्या ठिकाणी सगळं बंद झालं होतं, पण सरकारच ढिली पडल्यानंतर परत सगळं सुरू झालं. तुमच्या सगळ्यांच्या कष्टामधनं एकदा हे राज्य माझ्या हातात द्या, सगळे भोंगे एक साथ बंद करून टाकतो. बघू कोणाची हिंमत आहे त्याच्यानंतर परत भोंगा लावायची.